जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बुधवारी जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाची पाहणी केली. सकाळी 10:30 सुमारासही बरेच कर्मचारी उपस्थित नसल्यानं त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना पदभार घेऊन साधारणतः 10 दिवस झाले आहेत. 30,000 घरकुलं असलेल्या रेनगर प्रकल्प आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस या दोन महत्वाकांक्षी प्रकल्पावर सुरुवातीला त्यांनी आपलं लक्ष केंद्रित केलं आहे. त्याचबरोबर बुधवारी सकाळी 10:30 सुमारास जिल्हाधिकाऱ्यांची गाडी जुन्या कलेक्टर ऑफिस परिसराकडे वळाली. वाहन चालक आणि सोबत असलेल्या सुरक्षा रक्षकांना काही कळालं देखील नाही. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जुन्या कलेक्टर ऑफिस परिसरातील प्रांताधिकारी क्रमांक 1, प्रांताधिकारी क्रमांक 2, जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय, त्याचबरोबर भूसंपादन अधिकारी कार्यालय, संजय गांधी निराधार योजना कार्यालय, करमणूक कर कार्यालय, उपजिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, खालच्या बाजूला असलेल्या प्रशासकीय इमारतीतील सर्व कार्यालय परिसराची पाहणी केली. तसंच त्यांनी जुनं जिल्हाधिकारी कार्यालयही पाहिलं. 10:30 सुमारासही बरेच कर्मचारी कार्यालयात हजर नव्हते, याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कार्यालय परिसरातील अस्वच्छतेवरही त्यांनी संताप व्यक्त केला. गैरहजर असलेले सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नावं त्यांनी मागवली असल्याची माहिती मिळाली आहे. अशा या लेट लतीफ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे नोटीस काढणार असल्याचं समजतं. जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक दिलेल्या या भेटीमुळं गैरहजर असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले.